तळेगाव हे पूर्वीपासूनच ऐतिहासिक शहर असून अचानकपणे 200 ते 300 वर्षापूर्वीची चुनखडी आणि दगडी काम असलेली विहीर सापडली आणि संपूर्ण परिसरात कुतूहल वाटायला सुरुवात झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे तळेगाव हे तसे ऐतिहासिक शहर, पाहूया त्याचा हा स्पेशल रिपोर्ट. तळेगाव सेकंड होमसाठी प्रसिद्ध असल्याचं फक्त लोकांना माहिती आहे. या गावात अनेक गोष्टी आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा मोठा प्रश्न या शहराला सतावतोय. म्हणून त्यांनी तलाव उपसा करण्याचं काम सुरू केलं आणि 4 वर्षापासून काम सुरू असतानाच त्यांना विहीर सापडली आणि काम करणाऱ्यांना आनंदाचा पाराच उरला नाही. पूर्वी काय व्हायचं, सगळीकडचं पाणी यायचं पाळल्या विहिरी जे काय तुम्ही आम्ही पाळल्या नाही, कारण त्याचे वीट जे बांधकाम मला जे आठवत होते की तळ कंप्लीट पाणी तळं पूर्ण जायचं, कारण तळ कंप्लीट उघड. आता जे तळ्याचं काम सुरू आहे त्याच तळ्यात 7 विहिरी असल्याचा दावा आमच्या पूर्वजांनी केला होता. ही विहीर 100 वर्षापूर्वी असल्याचं समोर आलंय. कुठलंच काम हे सरकारचं नसतं, परंतु नागरिकांनी सुद्धा हे काम केलं पाहिजे. नुसतं सरकारच्या भरोशावर बसलं नाही पाहिजे. जी विहीर सापडली तेव्हा काम चालू असताना ज्या विहिरीची पडझड झाली ते आम्ही परत बांधून जतन करणार असल्याचं मत गिरीश खेर यांनी व्यक्त केलं आहे. अनेक गोष्टी आहे ज्याला इंग्रज सरकारपासून या तळेगाव शहराला मान्यता आहे. त्यात TB म्हणजेच कुष्ठरोगच्या उपचारासाठी योग्य वातावरण असल्याचं स्वतंत्रपूर्व इंग्रज आणि नंतर भारत सरकारने सुद्धा मान्यता दिली आहे. तसेच लोकमान्य टिळकांनी 1 रुपया गोळा करून काच कारखाना उभारला आणि सिग्नल म्हणून वापरलं ते सुद्धा इथंच तयार झाला. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचं घर असून यांचं वास्तव्य होतं आणि 5 पांडव यांचं वास्तव्य पण या शहरात होतं असं स्थानिक सांगतात. अचानकपणे पाण्याची समस्या असताना अशा प्रकारे पाण्याची विहीर सापडावी ही आल्हाददायी गोष्ट आणि कुतूहलाची गोष्ट घडल्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालंय एवढं मात्र नक्की. पण या घटनेमुळे मात्र शहर ऐतिहासिक असल्यावर शिक्कामोर्तब झालाय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.